मित्रांनो, आता मध्ये जर याचं जे तापमान आहे साधारण 5 ते 6 डिग्री सेल्सिअस कमी असतं, अतिशय थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे इथला कांदा जो आहे तो खराब होत नाही. वरून पाचट आहे, बांबू सुद्धा आहे, त्याच्यामुळे जे नैसर्गिक पद्धतीची रचना केल्यामुळे या ठिकाणचा कांदा याची टिकवून क्षमता जास्त असते, या ठिकाणी कांदा खराब होत नाही. फक्त त्यांनी आता नवीन पद्धतीनुसार एक थोडेसे फॅन लावलेले आहेत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघतोय की शेतामध्ये अनेक अनेक नवीन नवीन तंत्राचा वापर केला जातोय. आता तुम्ही कांदा चाळ सुद्धा बघताय की अतिशय हायटेक कांदा चाळी आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु साधारण 100 वर्षांपूर्वी कांदा चाळ कशी असायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता की ही अतिशय जुन्या पद्धतीची कांदा चाळ आहे आणि या कांदा चाळीमध्ये जो कांदा आहे तो अनेक महिने टिकतो, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत नाही. जे पूर्वीचे शेतकरी जे होते ते कांदा कशा पद्धतीने साठवून ठेवायचे आणि त्या माध्यमातून त्यांचं जे आर्थिक जे नुकसान आहे ते कसं टाळायचे हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मी सध्या गंगापूर तालुक्यातील कायगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांनी ही कांदा चाळ उभारलेली आहे. अतिशय वेगळा हटके विषय आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा. तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ. काका, आपलं स्वागत आहे, आपला परिचय द्या. मोहन शंकर निरपळ, रानार गणेशवाडी, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. ही जी कांदा चाळ आहे ही कशी आहे आणि कुठल्या पद्धतीची कांदा चाळ आहे? ही कांदा चाळ एकदम जुन्या पद्धतीची कांदा चाळ आहे आणि एकदम थंड राहते आणि कांदा जास्त दिवस टिकतो. याच्यात दिवाळीपर्यंत कांदा टिकतो, कार्तिक महिन्यापर्यंत, 6 महिन्यापर्यंत कांदा टिकतो. आता मध्ये रचना कशी केलेली आहे, याच्यामध्ये कशापासून उभारणी केलेली आहे? ही सगळी बांबूची रचना केलेली आहे आणि त्याला फॅन लावलेली आहे कांद्याला, त्याच्यामुळे कांदा जास्त दिवस टिकतो. त्याच्यावर काय टाकलं? छताचे थर दिलेले आहे, जुन्या पद्धतीचा. जे पूर्वी सप्पर बनवायचे ना ते सप्पर तसे जुन्या पद्धतीचे बनवले. किती जागा आहे आणि याच्यामध्ये किती क्विंटल कांदा मावतो? ही आता समजा 25 बाय 50 ची जागा आहे, सप्पर आहे, याच्यामध्ये 1000 क्विंटल कांदा बसले. खर्च किती लागतो जर समजा आताच्या पद्धतीनुसार याचं जर बांधणी करायची? आताच्या पद्धतीने म्हणजे 30,000 रुपये खर्च येतो याला. आता पत्रा कांदा चाळीमध्ये 80,000 रुपये लागतात त्याला. याला फक्त 30,000 रुपये लागतात आणि याची ठेवण्याची क्षमता जास्त टिकून, त्याची ठेवण्याची क्षमता कमी, म्हणजे टिकत नाही कांदा. गरम असतो पात्रा, गरम. खाली काय टाकलेलं, काय अंथरलेलं आहे? आम्ही 2 फुटाचं मुरुम टाकलेलं आहे, ओल लागून. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांनी कूलरचे फॅन इथे आणून लावलेले आहेत, 2 फॅन आहेत आणि याच्यामुळे काय होतं की हवा खेळती राहते, त्यामुळे कांदा सडत नाही आणि अनेक महिने हा कांदा टिकून राहतो. पूर्वी थोडंसं एक वेगळं असायचं, म्हणजे मोकळी जागा असायची आणि त्याच्यामुळे कांदा खराब होत नव्हता. मला सांगा, हे तुम्ही कधीपासून अशी कांदा चाळ उभारलेली आहे? म्हणजे तुमचे वडील पण हेच करायचे का? होय, पूर्वीपण लोक हेच करत होते वडील, आमचे वडील पण असे बनवायचे. आता नवीन पद्धतीनं आता कांद्याला भाव नाही, अनेक अडचणी येतात, शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे अशा पद्धतीने? म्हणजे कांदा साठवणुकीसाठी त्याला कांदा चाळ नाही त्याच्याकडे, तर कमी जागेमध्ये तो काय करू शकतो? त्यांनी कमी चाळामध्ये आपल्या तारेचं वल कंपाऊंड करून त्याचा कांदा ठेवू शकतो. तार एकच बंडल आणून गोले करून त्याच्यात ठेवू शकतो. मित्रांनो, आता मध्ये जर याचं जे तापमान आहे साधारण 5 ते 6 डिग्री सेल्सिअस कमी असतं, अतिशय थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे इथला कांदा जो आहे तो खराब होत नाही. वरून पाचट आहे, बांबू सुद्धा आहे, त्याच्यामुळे जे नैसर्गिक पद्धतीची रचना केल्यामुळे या ठिकाणचा कांदा याची टिकवून क्षमता जास्त असते, या ठिकाणी कांदा खराब होत नाही. फक्त त्यांनी आता नवीन पद्धतीनुसार एक थोडेसे फॅन लावलेले आहेत. त्या फॅनचं एक उद्दिष्ट असं आहे की इथे हवा खेळती असावी, एवढंच त्यांचं एक नवीन बदल आहे. परंतु सर्व जी बांधणी आहे ती जुनी आहे. म्हणजे 100 वर्षापूर्वी जे शेतकरी आपण म्हणतो की शेती कशी करायची त्या पद्धतीने ते शेती करत होते. तुम्ही आता तुम्हाला समोर पाचट दाखवतोय. ऊसाचं जे पाचट आहे, म्हणजे पूर्वी झोपड्या असायच्या आणि त्या झोपड्यांमध्ये जे बसल्यानंतर जे वातावरण असायचं असं थंड असायचं, तुम्ही बघू शकता हे संपूर्णपणे पाचट टाकलेलं आहे आणि या पाचटामुळे इथलं वातावरण अतिशय थंड आहे. तुम्ही याची जाडी सुद्धा बघू शकता, एवढी मोठी जाडी या पाचटाची आहे आणि त्याच्यामुळे इथलं वातावरण थंड असतं. जे आपले जुने शेतकरी होते ते सुद्धा खूप शेतामध्ये एक जुगाड करायचे. शेतकऱ्यांचं जे तंत्र आता जरी नवीन वाढलं तरी जुन्या काळचे शेतकरी सुद्धा शेतीमध्ये टिकून राहायचे, नवीन नवीन प्रयोग करायचे आणि त्याच्यामुळे ती शेती जी आहे आपली ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण शेतीमध्ये जे शेतकरी आहेत ते प्रयोगशील आहेत. अनेक शेतकऱ्यांना शिक्षणाची सुद्धा गरज नसते, ते शेतीतले गुरु असतात कारण ते असे प्रयोग करत असतात. आता आपण एक नवीन विषय या ठिकाणी मांडलेला आहे की 100 वर्षांपूर्वी जे कांदा चाळी आहेत ते कशा होत्या, त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आताच्या शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रयोग किती फायदेशीर ठरू शकतो हे बघण्यासाठी तुम्ही कायगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोहन काका यांच्या शेताला भेट देऊ शकता. धन्यवाद.